आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलच्या राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँकेचा 25% लाभांश जाहीर. शतक महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भरघोस लाभांश. कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँकेने आपल्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सभासदांना 25% इतका भरघोस लाभांश जाहीर केलाय. राजे विक्रमसिंह बँक ही पश्चिम महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य आणि नावाजलेली नामांकित बँक आहे. यंदा बँकेचे शतक महोत्सवी वर्ष आहे, त्यानिमित्त चांगला लाभांश मिळावी अशी मागणी सभासदांकडून होत होती. या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने वाढीव 10% लाभांशांचा प्रस्ताव पाठवला होता. सहकार आयुक्ताकडील प्रस्ताव नामंजूर असला तरी या वाढीव 10% लाभांशाला सहकार मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे संचालक मंडळाने 25% इतका घसघशीत लाभांश जाहीर केला. बँकेचे अध्यक्ष MP पाटील यांनी ही माहिती देताना सांगितले की स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेल्या ध्येय धोरणांप्रमाणेच बँकेचे कामकाज सुरू आहे. बँकेची जबाबदारी आज समरजितसिंह घाटगे स्मरणार्थपणे सांभाळत आहेत. सभासदांना केंद्रबिंदू मानून योग्य व्यवस्थापन, पारदर्शीपणा, काटकसर या त्रिसूत्रीच्या जोरावर बँकेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. यावेळी उपाध्यक्ष चंदर गाडीवड्डर, संचालक राजेंद्र जाधव, अप्पासो हुच्चे, अप्पासो भोसले, नंदकुमार माळकर, प्रकाश पाटील, रवींद्र घोरपडे, रणजित पाटील, कल्पना घाटगे, सुरेश पिष्टे, SD पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण, राजेंद्र कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर. ते होते म्हणून सरकार ऐकून नव्हते केलं, त्यांच्या अधिकारात बसवत पण मग त्यांनी त्यावेळी इथे पडताळणी केली त्यावेळी यांचा बंड शिल्लक आहे. त्यांच्या सगळ्या MPA तपशील करण्यात आलेले आहेत आणि रिझर्व्ह बँकेचे सगळे निकष पूर्ण करत असल्यामुळं त्याने याला खरं तर खास मंजुरी दिली. या माझ्या वतीमध्ये हे बऱ्याच जणांनी मागणी केली होती याच्यापूर्वी, परंतु ते RBIच्या निकषामध्ये बसत नसल्यामुळं बऱ्याच वेळा ते नाकारले. पण आपली बँक सगळ्या निकषामध्ये परिपूर्ण असल्यामुळं खरं तर त्यांनी मंजुरी दिली. एक वेगळी कल्पना ही सगळ्या आपल्या तुमच्या सगळ्यांना शेअर करावी, सगळ्यांच्या रोज चहा पण करावा आणि तुमच्या